राजस्थानहून हैदराबादच्या दिशेने नेण्यात येणाऱ्या 58 उंटांची अमरावती पोलिसांनी सुटका केली आहे. या सर्व उंटांना तस्करीसाठी नेलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. उंटांची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्रांना केली होती. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले 58 उंट ताब्यात घेतलेत. या उंटांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अठावन्न उंट अमरावती जिल्ह्यातून पास होत आहेत अशी माहिती मिळाली. प्राणी काही प्राण्यांच्या वेलफेअर संबंधीचे काम करतात अशा संस्थांकडून माहिती मिळाली. ते उंट धामणगावच्या गोशाळा धामणगावच्या गोशाळेत दाखल करण्यात आले. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आणि आता हे 58 उंट अमरावतीच्या गोशाळेत रवाना करण्याचे काम चालू आहे. 58 उंट बातमी पालघरमधून आहे. पालघरच्या समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या दोन फिनलेस पोरपॉईज या दुर्मिळ माशांची मच्छीमारांकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दुर्मिळ असलेले हे दोन मासे तारापूर येथे समुद्र किनाऱ्यालगत लावण्यात आलेल्या मासेमारी जाळ्यात अडकले होते. मच्छीमारांनी जाळं तोडून या माशांना जीवनदान दिलंय. यावेळी दुर्मिळ असलेल्या या माशांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जगदीश विंदे यांच्या जाळ्यात हे मासे सापडले होते. या माशाची लांबी जवळपास 2 मीटर होती तर वजन 35 ते 40 किलो इतकं होतं.